आयुष्यातील सर्वात सुंदर स्वप्न म्हणजे स्वतःचं घर. मनासारखं घर शोधताय तर एक पाऊल पुढे येऊन सरसावले समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. लॉकडाऊन ऑफर, लॉकडाऊन ऑफर, लॉकडाऊनच्या काळात भन्नाट ऑफर. 1 BHK फ्लॅटवर 25,000 कॅश डिस्काउंट, 80% कर्ज पुरवठा. आमची खास वैशिष्ट्य, महारेरा अप्रूव्ह प्रोजेक्टचे गुणवत्तापूर्ण बांधकाम. पंतप्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. ग्रुप बुकिंगसाठी विशेष सुविधा. 1 BHK फ्लॅट 12.99 लाखात तर 2 BHK फ्लॅट 15.99 लाखात. पलूस तालुक्यात गेल्या 3 वर्षात तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी उल्लेखनीय काम केलं आहे. त्यांची कारकीर्द पलूस तालुक्यातील जनतेच्या स्मरणात राहील असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांनी केले. पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांची पलूस तहसीलदार म्हणून 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला, त्यामुळे त्यांची बदली झाली आहे. त्याबद्दल त्यांचा महेंद्र आप्पा लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लाड यांनी सांगितले, महापूर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमध्ये तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी चांगले काम केले. प्रशासनावर त्यांची पकड होती, त्यांनी सर्वसामान्य जनतेत मिसळून काम केले. यावेळी तहसीलदार पोळ यांनी प्रशासकीय कामात सहकार्य केल्याबद्दल आभारही मानले. यावेळी युवक नेते ऋषिकेश लाड, संग्राम पाटील, शहाजी गुरव उपस्थित होते. शिवकुमार खरकांडे, 7 स्टार न्यूज, पलूस.